मी गाड़ी माझ्या गाड़ी मध्ये पूर्ण फुल टाकी करायला सांगितली, पण पेट्रोलचा काटा चालू केल्यानंतर 165 रुपयाचं पेट्रोल जेव्हा झालं तेव्हा मी काटा थांबवला। आणि त्यानंतर मी सांगितलं की मला गाडीमधलं पेट्रोल चेक करायचं आहे की माझ्या गाडीमध्ये पहिले अर्धा लिटर पेट्रोल होतं आणि त्यानंतर तुमचं 165 जवळजवळ 3 लिटर पेट्रोल पाहिजे, पण 3 लिटर पेट्रोल न येता चेक केल्यानंतर गाडीमध्ये एवढंच पेट्रोल मिळालं ते अर्धा लिटरच्या आसपास आहे। आणि 3 लिटर पेट्रोलचा काटा तिथं दाखवला, सीसीटीव्हीचा फुटेज पण चेक करू शकता। तिथल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्हाला चेक करायचं आहे तर मला त्यांनी हे सांगितलं की तुम्ही इश्यू वाढवू नका, तुमच्या गाडीमध्ये पाहिजे तर आपण पुढच्या ह्याच्यावर मशीनवरती जावा, पूर्ण फुकटमध्ये पेट्रोल टाकून देतो, पण तुम्ही इथं इश्यू करू नका। पण हे पब्लिकच्या बाबतीत असंच घडत गेलं तर आज मी गप्प बसलो तर सगळ्या पब्लिकला असंच फसवलं जाईल, तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। आणि आताच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलीस त्या आरोपीला घेऊन गेले आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। कोपरखर्णे डीमार्टच्या पुढच्या पेट्रोल पंपावरती हा इश्यू झाला।